सोलापूर विजयपूर महामार्गावरील नांदणी ते मंद्रूप जाणाऱ्या रोडलगत शेतातील पत्राशेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अनुद्यावर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. यावेळी जुगारी पळून गेले, मात्र पोलिसांनी सुमारे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली. याबाबत पोलीस नाईक शरद ढावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन गायकवाड राहणार सेटलमेंट कॉलनी, शिव आबिद शरणू राहणार कर्नाटक, शेतमालक मेहबूब अल्लाउद्दीन आळमोरे यांच्यासह 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जुगार अड्ड्यावरून 5,96,630 रुपयांचे जुगाराचे साहित्य, 4-चाकी व दुचाकी वाहने जप्त केली. पोलीस अधीक्षकांना नांदणी ते मंद्रूप जाणाऱ्या रस्त्यावर रोडलगत असलेल्या मेहबूब अळमोरे यांच्या शेतात पत्राशेडमध्ये कर्नाटक व सोलापुरातील काही लोक मिळून जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती मिळाली. सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक नामदेव शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यावरूनच शिंदे व त्यांच्या पथकाने या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच जुगार अड्ड्यातील जुगारी रोख रक्कम घेऊन पळून गेले. पोलीस हवालदार आसादे पुढील तपास करत आहेत.